आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी आणि सदलगा मतदारसंघाचा विकास हा एकच ध्यास. येत्या काळात ही मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध. अण्णासाहेब जोल्ले. राज्यात झालेले विधानसभा निवडणुकीत चिकोडी सदलगा मतदारसंघातून भाजपच्या वतीने अण्णासाहेब जोल्ले यांनी निवडणूक लढवली होती आणि काही मताच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. आज ते मांजरी जिल्हा पंचायत मतदारसंघातील मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी आदी गावातील मतदारांच्या भेटी घेऊन आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण चिकोडी सदलगा मतदारसंघात निवडणूक लढवली. विजयाच्या जवळ जाऊन काही मतांच्या फरकाने माझा पराभव झाला असला तरी चिकोडी सदलगा मतदारसंघाचा विकास हा एकच ध्यास आमच्या मनात आहे. येत्या काळात खासदार प्रभाकर कोरे, आमदार महंतेश कवडकी मठ, स्थानिक ग्रामपंचायती आणि जोल्ले उद्योग समूहातून समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. यावेळी मांजरी येथील अण्णासाहेब यादव, सनतकुमार पाटील, श्रीधर भोजकर, सिकंदर तांबोळे, महेश दाभोळे, तमानी कोरे, दुर्योधन वसवाडे, इंगळीचे अजित चिगरे, अण्णासाहेब सौंदलगे, अण्णासाहेब चिगरे, शंकर पवार, अण्णासाहेब चौगुले, विलास माने, सुभाष खोत, अमोल शेट्टी, राजू चौगुले, अशोक डोनवाडे, राजू माने, रमेश माने, अप्पासाहेब शेट्टी, अप्पासाहेब जत्राटे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. ಅರ್ಜಿ ಮಾಡಬಹುದು, ನಾವು ಪುನರ್ಪಿಸುವಾಗ ಅದನ್ನ ಅರ್ಜಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಯಾರು.